शासनाने शाळा टिकवाव्यात आणि शिक्षकांना शिकू द्यावे यासह इतर मागण्यांसाठी 7 ऑक्टोबर रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. जिल्हाभरातून 6,000+ शिक्षक मोर्चामध्ये सहभागी झाले होते. शासनाने शाळा भांडवलदार व देणगीदारांच्या दावणीला बांधून बाहेरील स्रोतांच्याद्वारे भरती करू नये, जुनी पेन्शन लागू करणे, अंशतः अनुदानित शाळांना 100% अनुदान देणे, शिक्षकांना शिक्षणाव्यतिरिक्त कोणते काम देण्यात येऊ नये, नव्याने अनुदानित राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 10, 20, 30 वर्षाची आश्वासित प्रगती योजना लागू करणे आदी महत्त्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना शिक्षण समन्वय समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. मोर्चामध्ये शिक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष शत्रुघ्न बिरकळ, जिल्हा शिक्षण संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष विजय कौशल, तसेच या मोर्चात विविध शिक्षक संघटनांचाही सहभाग होता. अकोला जिल्हा शिक्षण समन्वयतर्फे या संघटनेतर्फे संपूर्ण जिल्ह्यामधील विविध शैक्षणिक संघटनांनी आम्ही आज 7 ऑक्टोबर रोजी एक भव्य हा मोर्चा जो आयोजित केलेला आहे. या मोर्चाचं कारण एकच आहे की आज रोजी शासनानं 5 सप्टेंबर रोजी नवीन GR काढला आणि संपूर्ण महाराष्ट्रामधील शिक्षकांच्या नोकऱ्या कंत्राटी पद्धतीने केल्या. 7 तारखेला दुसरा GR काढला, संपूर्ण नगरपालिका महानगरपालिका महाराष्ट्रामधील शाळा ह्या कंपन्यांना देण्याचा एक ठराव मंजूर झाला. 21 सप्टेंबरला तिसरा अजून GR काढून समूह शाळा नावाचा एक नवीन GR काढला. असे नवीन GR शासनाने काढून शिक्षण क्षेत्रामध्ये फार मोठं चुकीचं काम केलेलं आहे, शिक्षकांवर अन्याय केलेला आहे, शिक्षण संस्थांवर अन्याय केलेला आहे. एकीकडे शासनानं या देशामधील देवस्थानला 2,400 कोटी रुपयाचं अनुदान दिलं आणि दुसरीकडे 16,000 शाळा बंद करण्याचं काम केलं. तिसरं महाराष्ट्रामधील 18,000 दारूचे लायसन दिलेत. हे असे नवनवीन प्रकार केल्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये जी प्रगती व्हायला पाहिजे त्या दृष्टीनं मात्र शासनानं पाठ फिरवलेली आहे आणि याच्या निषेधार्थ आम्ही हा मोर्चा आज काढून आज 15 ते 20 हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्व संघटनेतील सर्व पदाधिकारी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. प्रचंड मोर्चा काढण्यात आला आहे. याआधी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तथा 25 तारखेला आम्ही काळ्या फिती लावून आंदोलन केलं, परंतु शिक्षक दिन झाल्याबरोबर 6 तारखेला कंत्राटी शिक्षक आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचा GR काढला आणि 18 तारखेला जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा दत्तक म्हणून देण्याचा निर्णय घेतला. याच्या विरोधात याशिवाय जुनी पेन्शन आणि शिवाय शिक्षकांना शिकू द्या यासाठी आम्ही शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या घेऊन या जिल्ह्यातील समन्वय शिक्षण क्षेत्रातील शिक्षण प्रेमी आज मोर्चा काढून निषेध व्यक्त करत आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.